घंटा वाजली की शाळा भरते किंवा शाळा सुटते असं आपण समजतो, पण पुण्यात एक अशी शाळा आहे की जिथली घंटा वाजतात सगळी मुलं पाणी पिऊ लागतात. काय आहे यामागचा फंडा? चला पाहूयात. शाळेची घंटा वाजताच मुलं पिऊ लागतात पाणी. शाळेनं पटवून दिलं पाण्याचं महत्व. मुलांसमोर ठेवला वेगळा आदर्श. शाळेची घंटा वाजताच घटाघटा पाणी पिणारी मुलं पाहून कुणालाही आश्चर्य वाटेल. एरवी शाळेची घंटा वाजताच मुलं एकतर वर्गात येतात नाहीतर वर्गाबाहेर जातात. पण इथं मुलं चक्क पाणी पित आहेत. पाणी म्हणजे जीवन आणि निरोगी राहण्यासाठी दररोज भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे. पाण्याचं हेच महत्व विद्यार्थ्यांना कळावं म्हणून पुण्यातल्या एरंडवणे माध्यमिक विद्यालयानं हा वॉटर बेल उपक्रम हाती घेतलाय. पाणी पिल्यामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठ, डिहायड्रेशन, आपली त्वचा त्या पाण्यामुळे बरे होते, असे बरेच रोग आपल्याला आपण अशा बऱ्याच रोगांपासून लांब राहतो. इथले शिक्षक प्रकाश शेलार यांनी हा उपक्रम राबवलाय. केरळ मधल्या एका शाळेत हा प्रयोग पहिल्यांदा राबवला गेला. त्याची माहिती व्हॉट्सअपच्या माध्यमातून वाचल्यानंतर त्यांनी या प्रयोगाची सुरुवात केली. वॉटर बेल म्हणजे नक्की काय? तर शालेय बेल व्यतिरिक्त वेगळी अशी बेल द्यायची की त्या बेलला विद्यार्थ्यांनी फक्त पाणी पिलं पाहिजे. आणि हा प्रकल्प आमच्या शाळेमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये प्रथम राबवा अशी संकल्पना आम्ही सगळ्या शिक्षकांनी एकत्रित बसून तो निर्णय घेतला. आम्ही शाळेमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच हा प्रकल्प आम्ही राबवला. पाणी जर शरीरात गेलं नाही तर अनेक आजार होऊ शकतात. मात्र अशा छोट्या पण स्मार्ट उपक्रमांमधून भावी पिढीला तरी डिहायड्रेशन सारख्या समस्येतून वाचवलं जाऊ शकतं हेच यातून अधोरेखित होत आहे. अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही, पुणे.